गोंदिया आगाराची बस क्रमांक MH40N8501 आज दुपारी गोंदियाहून नागपूरला पोहोचली. दुपारी 2:30 नंतर ती परत भंडारा मार्गे गोंदियाला जाणार होती, त्यामुळे चालकाने बस पलाटावर लावताच गोंदियाकडे जाणारे प्रवासी बसमध्ये शिरू लागले. दोन महिला आणि एक पुरुष बसच्या मागच्या आसनावर बसले असता त्यांना एका सीटवर एक चिठ्ठी आढळली. त्यात 8 एप्रिलला दुपारी 2:30 गणेशपेठ बसस्थानकात 3 बॉम्ब फुटणार आहेत. एचबी टाऊन आणि पार्डी दरम्यान सुद्धा बॉम्बस्फोट होणार आहे. गेल्या वेळी वाचले यावेळी वाचवा असा मजकूर या चिठ्ठीत हिंदीत होता. तो वाचून संबंधित प्रवाशाने लगेच बस चालक वाहकाला माहिती दिली. त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना कळविले. अधिकाऱ्यांनी लगेच बस खाली करून घेतली असता पोलिसांना माहिती दिली. ऐन लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरू असताना घडलेल्या या घडामोडीमुळे एसटीच्या अधिकाऱ्यासह पोलिसांनाही चांगलाच घाम फुटला. कमालीची तत्परता दाखवत संबंधित अधिकाऱ्यांनी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाच्या डॉग स्क्वॉडला बोलून घेतले. बस आणि बसस्थानक परिसराचा कानाकोपरा शोधून काढल्यानंतर काहीही संशयास्पद आढळले नाही, त्यामुळे BDDS पोलीस आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास टाळला. समाजकंटकाकडून जाणीवपूर्वक उपद्रव, विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी गणेशपेठ आगारात एका बसमध्ये अग्निशमन यंत्र ठेवून बॉम्ब असल्याची अफवा उडवण्यात आली होती, यामुळे त्यावेळी सुद्धा प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. आता हा प्रकार घडल्याने कुणी समाजकंटक प्रवाशामध्ये दहशत पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक हा उपद्रव करत असावा असा संशय निर्माण